लॉकडाऊन डिक्लेअर झालं आणि ह्युमन ऍक्टिव्हिटीज एकाएकी पूर्णपणे बंद झाल्या. हा खूप मोठा इम्पॅक्ट होता, कारण यंत्रांच्या धडधडीच्या जागी पक्ष्यांचे आवाज ऐकू यायला लागले. त्यातच 2-3 दिवसापासून आम्हाला एक वेगळाच आवाज येत होता, म्हणून सहज इथे येऊन बघितलं. समोरच्या शेवग्याच्या झाडावर आम्हाला एक चकचकीत पिवळ्या रंगाचा पक्षी दिसला. त्याच्यामुळे आम्हाला बर्डिंगचं वेड लागलं आणि आमचं लॉकडाऊन हे एक बोरिंग आणि डिप्रेसिंग न राहता 3 महिने मोठं व्हेकेशन झालं. मी ज्या पक्ष्याबद्दल बोललो तो पक्षी शहरात दिसणं ही खूप मोठी गोष्ट होती, कारण ह्युमन ऍक्टिव्हिटी आणि गोंगाट ह्याच्या जवळ तो सहसा येत नाही. आणि ज्या अर्थी हा पक्षी इथे दिसला त्या अर्थी अजून भरपूर पक्षी इथे नक्की आलेले असतात. तर तो पक्षी होता हळद्या, पण हा खूपच लाजाळू असल्यामुळे मला त्याचे खूपसे फोटो मिळाले नाही. आणि आता रोज आम्ही इथे सकाळी उठल्या बाल्कनीत येऊन उभे राहतो आणि त्यातच आम्हाला आता बऱ्यापैकी कॉमन झालेला सनबर्ड दिसला. 2 वर्षापूर्वी समोरच्याच झाडावर सनबर्डनी घरट केलं होतं. घरट करण्यापासून ते पिल्लं उडून जाईपर्यंत आम्हाला सगळं बघायला मिळालं आणि आता त्याचं घरट थोडंसं खाली. एप्रिल आला की समोरच्या फुलझाडांवर मधमाशा फिरायला लागतात आणि यावर्षी मधमाशांनी या समोरच्या अशोकाच्या झाडावर त्यांचं पोळं केलं. असंच एका सकाळी इथे बाल्कनीत उभा असताना शेवग्याच्या झाडावर पुन्हा थोडीशी हालचाल दिसली. बहुतेक सरडा सरडीला पटवत होता. खार सुद्धा आता सहज कुठेही दिसून येते, पण लॉकडाऊन असल्यामुळे तिथे सगळीकडे मुक्त संचार चालू झाला होता. रोज पहाटे 4:30 ते 5 वाजल्यापासून एक खूप गोड आणि सुरेल शिट्टी ऐकू यायची. ती शिट्टी म्हणजे पॅन्टेल फ्लाय कॅचरची. हा पक्षी एक नंबरचं तुडतुडे आणि 1 सेकंद शांत बसेल तर शकतो, म्हणून याला मराठीमध्ये नाचण किंवा नर्तक पण म्हणतात. आम्हाला याचं घरटं पण बघायला मिळालं.
असंच इकडे सहज उभं असताना अजून एक रेअर पक्षी आम्हाला दिसला. रेअर म्हणजे हा खरं तर शहरात खूप कमी सापडतो. तो होता मुनिया. गच्चीत जाताना आम्हाला हे इथे घट्ट दिसलं. थोडं पेशन्सने आम्ही जरा तिथे लपून बसलो आणि बघितलं तर ते डोंगरी मैनीचं घर होतं. शूटिंग करत असताना एका पक्षाचा आवाज आम्हाला खूप प्रॉमिनंटली यायचा, तो म्हणजे दया. स्पेशली आम्ही जेव्हा गच्चीत आलो तेव्हा तो भयानक अस्वस्थ व्हायचा. याचा अर्थ त्याचं घरटं इथेच नक्की कुठेतरी जवळपास आलं. म्हणून थोडस असं लपून आम्ही त्याचं शूटिंग केल्यावर आम्हाला त्याची घरट्याची जागा कळली. अजून एका पक्षाचा आवाज तुम्ही सगळ्यांनी नक्की ऐकला असेल, तो म्हणजे शिंपी. आणि समोरच जांभळाच झाड हे त्याचं एकदम फेवरेट. अजून एक आवाज मला नेहमी हैराण करायचा, फक्त तो आवाज त्या पक्ष्याचा असेल हे मला कधी वाटलं नव्हतं. समोर असलेल्या जांभूळ आणि उंबराच्या झाडावर तो पक्षी कायम दिसाय, तो होता तांबड. गच्चीत आलोच होतो तर म्हटलं सनसेट बघून जाऊ, पण वरती आल्यावर आम्हाला अजून एक पक्षी दिसला, शराटी. तो तिथे समोरच्या लांबच्या झाडा. त्याचा आवाज म्हणजे कोणीतरी जीवाच्या आकांताने ओरडतंय असंच वाटत. शराटी पाठोपाठ रात्रींचर ढोकरी आणि बगळे सुद्धा दिसले. रात्रींचर ढोकरी आणि बगळे तसे कॉमन आहे, हे कॉलनीमध्ये राहतात आणि दरवर्षी भरपूर गर्दी आम्हाला दिसते. आम्ही बसलोय त्याच्या बरोबर समोर एक आंब्याचं झाड आहे.
त्यांच्यावर पोपट हे आंब्याचं मनसोक्त आस्वाद घेत असत. चिमणी कावळ्यांबरोबर अजून एक कॉमन दिसणारा पक्षी म्हणजे लालबुड्या बुलबुल. तो आम्हाला समोरच्या आंब्याच्या झाडावर दिसायचा. लालबुड्या हे नाव त्याला का दिलं असेल हे फोटो आणि व्हिडिओ मध्ये तुम्हाला कळलं असेल. आणि ज्यांच्या गोष्टी ऐकत आपण मोठे झालो त्या चिव आणि कावलं विसरून कसं चालेल. समोरच्या चाफ्याच्या झाडावर आम्हाला कावळ्याचं एक घट्ट दिसलं आणि ते पिल्ल झाल्यापासून ती उडून जाईपर्यंत आम्हाला सगळं बघायला मिळालं. चिमणीची वेगळी काय ओळख करून द्यायची. चिमणी कावळ्याप्रमाणे अजून एक पक्षी आपण लहानपणापासून बघत आहोत पण त्याच्याकडे आपलं फारसं लक्ष जात नाही. तो पक्षी म्हणजे साळुंकी. एकदम कॉमन असलेला पक्षी म्हणजे ऑफकोर्स कबूतर. हा पक्षी कुठे दिसत नाही असं होतच नाही. आणि अशीच फोटोग्राफी चालू असताना आम्हाला एक अजून वेगळाच पक्षी दिसला. हा पक्षी आम्ही कधीच बघितला नव्हता. तो म्हणजे फुलटोचा. हा माझ्या माहितीप्रमाणे भारतातला सगळ्यात छोटा पक्षी.
आणि फूड चेनचा सगळ्यात महत्त्वाचा पार्ट म्हणजे शिकार. पक्ष्यांची एवढी पिल्लं असताना हार येणार नाही असं होऊच शकत नाही. हा थोडासा वेगळा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. तुमचं काही सजेशन असेल तर कमेंट बॉक्समध्ये मला ते नक्की सांगा.